रजिस्टर्ड बॉडी आनी ये सगले हमें फाटल हाँ पे इतने ओनर्स गोईचे आनी सलून ओनर्स सगले थे आते जला कि लॉकडाउन जो मार्च 22 लॉकडाउन जान हमें सगलांची बिजनेस टोटल बिजनेस लॉकडाउन जो आता एक एक फेजानी एक एक बिजनेस चालू के लिए आता लास्ट जेना जला पे तेनाली कैटेगरी के लिए कि ये ओपन करपाचे ते क्लोज दौरपे तातून जे क्लोज दौरपे आ पे कैटेगरी स्पा आनी सलून मुटा पे जेंट्स सलून ते येली आता जेंट्स सलून जे आ पे इन मारगाव आनी ऑल ओवर गोवा ये एक बारीक बिजनेस धाकले बिजनेस ओके आमी मानताय तातून हायजीन फॉलो करपा जाय तातून ये सगले फॉलो करपा जाय आमी मानताय आनी आमी फॉलो करताले ते आता थोड्यांनी कितें प्रेस हाचेर घाला फेसबुकाचेर घाला की टॉवल चेंज जायना आनी ये आनी ते आनी कोदिली बिदिली ते सगले कितें कितें घाला जर बेस्ड ऑन दॅट मे बी आमच्या गव्हर्मेंटान चिंतला की सलूनां ती बंद दवरपाची आनी ते मागीर केन्ना चिंतपाचे पूण हातून आतां एक प्रॉब्लम जाला कितें आमचे बिजनस जे आसा पळय ते बारीक बिजनस जो कस्टमर आमच्या शॉपाचेर येता त्या कस्टमराचे 50% आमी आमच्या वर्करांक दितात दुसरे 50% आसा पळय ते आमच्या ओनरांक आमकां मेळटा आतां हे 50% जे आमी वर्करांक दितात पळय ते घेवन ते मजा मारतात आतां हे 50% जे आमच्या ओनरांक मेळटा पळय तांतले आमी इलेक्ट्रीक बील वॉटर बील लायसन्स म्युनिसिपालिटी टॅक्स मागीर मेंटेनन्स दर म्हयन्याचे कितें कितें प्रॉब्लम जाता पळय कोणाक रेंट कितें फारीक करप ते सगले आमी फारीक करून बारीकशे आमच्या हातान कितें पयशे उरता पळय ते आमी आमच्या फामिली सांबाळटाय आतां कितें जालां हे लॉकडावन फ्रॉम 22 मार्च टील डेट हे लॉकडावन जाला पळय तातूंत आतां प्रॉब्लम जाला कितें आमचे जे लेबरज आसा पळय काम करपी तांकां गांवांत वचोंक मेळना आनी तांकांय आमकां एडिशनल बर्डन पडला आमी तांकां सांबाळपाक जाय तांकां रेशन दिवपाक जाय तांकां रावपाचें रेंट दिवपाक जाय सगळें दिवपाक जाय आनी प्लस आमची फॅमिली आमी सांबाळपाक जाय ओके आतां मानून घेता की गव्हर्मेंटान जे लॉकडावन केले ते सगळ्या बसत बऱ्या बसत केले आनी कोविड-19 जाला पळय ताका लागून ते केले ओके हांव मानून आमी सगळे मानून घेताय आमी सगळे रेडी आहाय पूण प्रॉब्लम कितें जाला आतां आमकां ओवर बर्डन जो जाला पळय दिसान दीस आतां एक म्हयनो मायज जालो आनी आनीक आयकोंक येता की आनीक ते लॉकडावन वाडटले आतां हे परिस्थितीन आमचे दिसान दीस जे आमी कितें जोडटाले बारीक पळय ते सगळे टोटल झिरो जाला आनी वयल्यान आमकां आतां कोणाक कोणाक लोन घेवंक पडला कोणाक कोणाक फ्रेंड्सांचो लोन घेताय हाचो लोन घेताय ताचो लोन घेताय आनी आमकां ते भरपूर त्रास जाला आमी आमची फॅमिली सांबाळपाक जाय आमची वर्करांची फॅमिली आनी वर्करांक सांबाळपाक जाय आनी दुसरें जायते आतां इलेक्ट्रीक बील वॉटर बील ते येताले ते आमी भरपाक जाय आमचे लागीं पयशांचो सामकी कटोवती जाल्या तर हातून प्रॉब्लम कितें जाला आमी आतां गव्हर्मेंटाक मागताय आमी तुमचे सगळे आयकोताय जर आमकां तुमी आतां एक काम करा आमचे एक बारीकशे रिक्वेस्ट आयकाय म्हणून आमी CM ताका बरयला आमच्या गोंयचो CM बाब प्रमोद सावंताक बरयला आनी ताचेर आमी मागला की CM-न आमकां कितें तरी एक फायनान्शियल पॅकेज दिवपाची इंट्रस्ट फ्री सो एटलिस्ट आमच्यान सर्वायव जावपा जाता नाजाल्यार आनी लॉकडावन थर्ड फेजान गेलो आनी हे सगळीं सलोनां समज तशीच बंद उरली जाल्यार आमी त्रासान पडटले दुसरें आनी एक जालां कितें इल्लिगल सलून मरे फातोड्डा आनी मारगांव ज्युरिडिक्शनान जायती जाल्या इल्लिगल सलून आतां आमी लिगल सलून ओनर्स आमी हिंगा टॅक्स भरता सगळे करता आमी सॅनिटेशन फीज गार्बेज फीज सगळे भरून आमी आमचे बिजनस चलयताय सगळे लिगली पूण इल्लिगल सलून आसा पळय ती कितलीच जाल्ली आहाय ती आमी मुन्सिपाल्टीक ऑलरेडी कंप्लेन दिल्ले कलेक्टराक कंप्लेन दिल्ले पूण कोणेन एक्शन घेवंक ना ताचेर कोणाचेच एक्शन ना हातून दाखयता की आमचे हे आसा पळय अथॉरिटी आसा पळय गव्हर्मेंट अथॉरिटी सामकी निदान आसा म्हणून आमी इतले पर्यंत सांगले की आमी बाराबर येताय दाखयता खंय खंय इलेगलिटीज आहाय तरी पूण कोण कानाचेर घेना सेकेंडली आतां हे लॉकडावन जाला पळय तातूंत हे इल्लिगल सलूनवाले आहाय पळय ते फाटल्या दारान तांकां चालू करताय फाटल्या दारान 5-5 जाणांक घेताय भितर आनी काम करताय आनी आमी लिगल गोंयचे ओनर आसतोन आमकां सगळ्यांक बंद करूंक पडला आनी हे आहाय पळय ते इल्लिगल चलयताय फाटल्यान 5-5 जाणांक घेवन बिजनस तांचे चालू आहा गव्हर्मेंटाक कांय पडून वचोंक ना पुलिसांक पडून वचोंक ना सो हे आमी सगळो त्रास भोगताय म्हणून आयज आमी एक जॉयंट मिटींग घेतल्या आनी आमी हो रिप्रेजेंटेशन आमचे गोंयच्या CM-ांक दिताले तेच भाशेन आमी आनी एक रिप्रेजेंटेशन केला मुन्सिपाल्टीक दिला दोनी पुलीस स्टेशनांक दिला मारगांव आनी फातोड्डा आनी ते भाशेन आमी कलेक्टराकूय दिल्ल्या ते इल्लिगल सलूनाचेर तुमी एक्शन घेय कित्याक आमी आतां इतले लिगल करताय जाल्यार इल्लिगल सलूना आमचे सगळ्यांचो बिजनस खाताय सो हे मागता CM-न मातशें आमची लक्ष घालपाचो आनी आमचे बिजनस जर चालू करूंक जाता जाल्यार चालू करूंक दिवपाचे ऑन द 3rd of May उपरांत नाजाल्यार आमकां फायनान्शियल पॅकेज इंट्रस्ट फ्री दिवपाची थँक्यू
काही जागेवर मरे ऐकलं आम्ही की ओव्हर प्राईस चार्जेस करता म्हणून, अजून सर्व्हिस देता लोक 200 रुपये हेअर कटिंग, 150 रुपये शेव्हिंगाक दिन थोडे इलिगली चलोवन चार्जेस करता म्हणून, फेर कारवाई जावची म्हणून मागता. होय, हिंगा आता प्रॉब्लेम झाला की आम्ही आमच्या असोसिएशन आपण आम्ही आमचं रेट सारखं फिक्स केलेला, रेट फिक्स केला, टायमिंग फिक्स केला, सगळे आम्ही फिक्स करून सारखे इन रायटिंग एव्हरी सलूनाक दिले. पण तांदून किती झालं आमच्या एव्हरी टायम थिंगा वचून चेक करपाक जायना कोण रेट चढ घेता कोण रेट कमी घेता. आता लॉकडाऊना काळात खूप लोक 200-200 रुपये चार्ज करता हेअर कटा. हां, लॉकडाऊनच्या टायमाचेर किती आहे ते घराघरांनी वचून ते काम करता. आता तांचेर आमच्यान कांयच करपाक जायना बिकॉज इट इज मारगाव ज्युरिडिक्शन केदे वाडल्या ताचेर आमच्यान कांयच करपाक जायना. पूण तरी पूण हे आसताना ताणी ते हे रेट्स घेता पळय ते सामके इतले चड घेवप ना, कमी घेवपाक जाय. समज कोणें आपयलो रेगुलर कस्टमर कोण आहे ताणें आपयलो जाल्यार कमी घेवपाक जाय. पूण 200-300 म्हणल्यार इट इज टू मच. आणि ते आमच्या हातून बसना, कायद्यान बसना. आमचो जो रुल्स अँड रेग्युलेशन आहे पळय ते आमची शॉपाची रुल्स अँड रेग्युलेशन आहे, आमची घराघरा वचपाची रुल्स अँड रेग्युलेशन नाही. पण हे आता सीएमा लेटर करतो, हे ऑलरेडी पळय सीएमा लेटर केला आणि हांव वचून ते पर्सनली सीएमाच्या हातान दितलो आणि बेस्ड ऑन दॅट मागीर पळोवया फुडें कितें एक्शन जाता पळय ती.